नमस्कार मित्रांनो, आय टी शेल पनवेल आपल्यासाठी घेऊन आला आहे दर सोमवारी एक नवीन ॲप। आज आपण गुगलच्या एका नवीन ॲप विषयी माहिती घेणार आहोत। हे गुगलचे नवीन ॲप कोणते आहे आणि ते कसे वापरायचे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूयात। त्यासाठी आपल्याला प्रथम गुगल प्ले स्टोअरवरती जायचे। गुगल प्ले स्टोअरमध्ये आपल्याला सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे गुगल ओपिनियन रिवॉर्ड्स। यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा हा ॲप आपल्याला दिसेल गुगल ओपिनियन रिवॉर्ड्स। हा ॲप जो आहे तो इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला आपला जीमेल आय डी जो आहे त्या जीमेल आय डीने आपल्याला साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर आपल्याला प्रथम आपलं एज विचारलं जाईल। एजची रेंज जी आहे ती रेंज आपण सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर जेंडर जो आहे तो जेंडर मेल किंवा फीमेल सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर लोकेशन अँड लँग्वेज यामध्ये इंडिया, त्यानंतर पिनकोड जो आहे तो पिनकोड आपण आपल्या एरियाचा पिनकोड तिथे लिहायचा आहे। तर इथे आपल्याला लँग्वेजमध्ये इंग्लिश लँग्वेज जे आहे ते प्रामुख्याने निवडायचे आहे, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर इथे इतर इंडियन लँग्वेजेस ज्या आहेत त्या तिथे दाखवतील, तर त्यामध्ये आपण हिंदीही निवडू शकतो। जर आपल्याला इंग्लिशमध्ये प्रश्न समजत नसेल तर आपण हिंदी ही भाषा सिलेक्ट करायची आहे, त्याबरोबर इंग्लिशही सिलेक्ट करायची आहे। अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथे एक सर्वे दिला जाणार आहे। 3 ते 4 प्रश्न त्यामध्ये असतील। त्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्या प्रश्नावरील आपलं मत जे आहे ते बहुपर्यायी प्रश्नांमधून आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर आपण गुगल ओपिनियन रिवॉर्ड्स या ॲपचा जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवरती येणार आहोत। तर इथे आपल्याला समजलं असेल की हा जो ॲप आहे त्या ॲपमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते। इथे या ॲपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे दिले जातील, मग ते डेली दिले जातील, 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर आपल्याला सर्वे दिले जाणार आहेत। तर सर्वे म्हणजे आपल्या एरियातील किंवा जगातील सोपे सोपे प्रश्न, सोप्या सोप्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दलचं आपलं मत जे आहे ते आपण इथे मांडायचं आहे। तर इथे आपल्याला बहुपर्यायी प्रश्न दिलेले असणार आहेत, आपण फक्त टिक करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे। आता हा सर्वे सोडवल्यानंतर आपल्याला पहा इथे वरती तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे सर्वे पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या गुगल प्ले स्टोअरमध्ये काही प्रमाणात रुपये जे आहेत, रक्कम जी आहे ती जमा केली जाते। अशा प्रकारे ही रक्कम जमा केल्यानंतर आपण ती रक्कम गुगल प्ले स्टोअरवरील जे विविध प्रो ॲप आहेत, म्हणजे ॲपचे जे प्रो व्हर्जन्स आहेत ते विकत घेण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। तर आता इथे मला नो सर्वे ॲट दिस टाईम, म्हणजे आत्ता या वेळेस कुठल्याही प्रकारचा सर्वे अवेलेबल नाही। तर हा सर्वे आपल्याला गुगलकडून केव्हाही येऊ शकतो। तर अशा प्रकारे गुगल ओपिनियन रिवॉर्ड्स हा जो ॲप आहे यामध्ये आपलं जनरल नॉलेजही वाढतं, त्याचबरोबर आपल्याला आपले मत मांडण्याची सुविधा, मत मांडण्याची संधी आपल्याला तिथे दिलेली आहे। वेगवेगळ्या प्रश्नावर आपली मतं आपण त्यामध्ये मांडू शकतो। त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअरवरून विविध ॲप जे आहेत ते विकत घेण्यासाठी किंवा त्याचं प्रो व्हर्जन जे आहे त्याची मेंबरशिप घेण्यासाठी आपल्याला त्या प्रश्नांच्या आणि त्या उत्तरांच्या बदल्यामध्ये गुगलकडून काही रक्कम जी आहे ती आपल्या अकाउंटमध्ये जमा होते, प्ले स्टोअरच्या अकाउंटमध्ये। दुसरं म्हणजे हे सर्वे आल्यानंतर आपल्याला कुठे दिसेल, तर आपल्या फोनच्या किंवा मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये हे सर्वे आलेले असतात। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर हिंदी लँग्वेज निवडली असेल तर आपल्याला कमी सर्वे मिळतील, जर आपण इंग्लिश लँग्वेज जी आहे ती निवडलेली असेल तर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात सर्वे इथे अवेलेबल होतील आणि आपल्याला कमाईची संधी जी आहे ती जास्तीत जास्त मिळणार आहे। अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।